नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट। सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सजेशन्स देणार आहे। तर काही सजेशन आहे बघा, माझ्या अनुभवातून मी त्या कलेक्ट केलेल्या आहेत आणि त्यातून तुम्हाला एक असा टाइम टेबल स्वरूपाच्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला ते प्रोव्हाइड केलेलं आहे। तर बघा, तुम्ही नेमका अभ्यास कोणत्या विषयाचा केव्हा करावा हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि ब्रेक केव्हा घ्यावा, तसेच आपला टाईम कसा जास्तीत जास्त युटिलाइज करावा याबाबत मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा मित्रांनो, तुम्ही सकाळी 6 ते 7 यामध्ये तुमच्या सकाळच्या ज्या सर्व क्रिया आहेत त्या कम्प्लीट करून फ्रेश तुम्ही तयार व्हायचं आहे 7 वाजता, आणि 7 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही न्यूजपेपर रिडिंग कम्प्लीट करायचं आहे। त्यानंतर न्यूजपेपर रिडिंग कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही जसा तुम्हाला या 7 ते 8 मध्ये 15 मिनिट वेळ मिळेल तसा तुम्ही नाश्ता देखील तुमचा करू शकतात। त्यानंतर 8 ते 10 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक सब्जेक्ट घ्यायचा आहे, मग तो कोणताही असो। समजा तुम्ही पॉलिटी घेतला तर तुम्हाला मी सांगणारच आहे नंतर, तसा तुम्हाला दुसरा सब्जेक्ट जो आहे तो इकॉनॉमी, म्हणजे एका दिवसामध्ये तुम्हाला GS चे 2 सब्जेक्ट घ्यायचे आहे। मित्रांनो, पूर्वपरीक्षा अतिशय जवळ आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला GS प्लस CSAT असा दोघांचाही समांतर अभ्यास करावा लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला रोज किमान 2 GS चे विषय आणि 1 CSAT एवढं तुम्हाला करायचं आहे। तर तुम्ही 8 ते 10 मध्ये समजा पॉलिटी निवडलेला आहे तर नंतर तुम्हाला 10 ते 11 मध्ये काय करायचं आहे, त्या पॉलिटीवरतीच MCQ जे आहे ते सॉल्व्ह करायचे आहे। त्यानंतर तुम्ही 11 ते 12 AM मध्ये तुमचं जे जेवण आहे ते करून घ्यायचं आहे। त्यानंतर 12 ते 2 तुम्ही CSAT चा कोणताही क्वेश्चन पेपर घ्यायची आणि ती सॉल्व्ह करायची, शक्यतो आयोगाच्या मागच्या वर्षीच्याच प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह केल्या पाहिजे आणि ते सोडून झाल्यानंतरच मग इतर ज्या क्लासेसच्या असतील किंवा ऑनलाईन अवेलेबल असतील किंवा कोणत्या बुक्समध्ये असतील त्या तुम्ही सॉल्व्ह करायच्या आहे। त्यानंतर ते झाल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करता तेव्हा लगेच आपले आन्सर आणि योग्य आन्सर जे आहे ते चेक करायचे आहे। चेक केल्यानंतर त्यांचं ॲनालिसिस करायचं आहे जे आपले रॉंग अटेम्प्ट झालेले आहेत त्यांचं, त्यावरून तुम्हाला काय होईल की पुन्हा जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल तेव्हा तुमच्या त्या चुका टाळल्या जातील। त्यानंतर 3 ते 4 तुम्ही एक शॉर्ट ब्रेक घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्ही टी घेऊ शकता किंवा कॉफी घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। या शॉर्ट ब्रेकने काय होणार आहे, तुमचा जो पुढचा अभ्यास आहे त्याला बूस्ट मिळणार आहे एक प्रकारे। त्यानंतर 4 ते 6 सेकंड सब्जेक्ट घ्यायचा आहे, मग तो कोणताही असू शकतो। जसं समजा आपण सकाळी जो आहे तो पॉलिटी घेतला तर संध्याकाळी जो आहे तो आपण इकॉनॉमिक्स किंवा जो तुम्हाला सोपा वाटत असेल तो विषय घेऊ शकतात। त्यानंतर 4 ते 6 म्हणजे 2 तास तुम्हाला रीडिंग करायचं आहे फक्त, आणि 6 ते 7 तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायचे आहे जो सब्जेक्ट तुम्ही वाचायला घेतला होता त्यामधील। त्यानंतर बघा पुढचं शेड्यूल तुमचं कसं असणार आहे की 7 ते 8 मध्ये तुम्हाला काय तुमचं रात्रीचं जेवण घ्यायचं आहे आणि तुमच्या ब्रेनला थोडीशी शांतता द्यायची आहे, थोडासा तुम्ही रेस्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचा रेस्ट झाल्यानंतर तुम्ही 8 ते 10 काय करायचं आहे, रिव्हिजन करायचे आहे। जे सर्व पॉईंट तुम्ही GS मध्ये अभ्यासले आजचे ते तुम्ही रिवाईज करायचे आहे की आपण काय काय वाचलं। त्यानंतर सोबत काय करायचं आहे, दिवसा जेव्हा तुम्ही GS वाचणार किंवा CSAT वाचणार तर त्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला ज्या नेटवरती सर्च करायच्या असतील त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्या तुम्ही एका ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे। एक तुमच्याकडे डायरी असेल किंवा नोटबुक असेल त्यामध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहे आणि रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये त्या सर्च करायचे आहे। त्यांच्याविषयी जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहात ती तुमच्या नोट्समध्ये ॲड करायची आहे। तसेच तो बरेच तुम्ही आर्टिकल्स जे आहेत ते रीड करू शकता, यामध्ये तुमचा जो ब्रेन आहे तो खूप वर्किंग असतो रात्रीच्या वेळेस, तर तुम्ही त्याचा युटिलायझेशन जे आहे टायमाचं ते व्यवस्थित करू शकता। आणि 10 ते 6 पर्यंत तुम्ही व्यवस्थितपणे एक छान अशी झोप घ्यायची आहे, तर झोप घेतल्याने काय होईल तुमचा ब्रेन जो आहे तो सकाळी उठल्यानंतर पुन्हा फ्रेश असेल आणि पूर्ण तुमचं रुटीन जे आहे ते चांगलं चालणार आहे। आणि हॅव अ गुड स्लीप अँड स्टार्ट युअर डे, म्हणजे एक चांगली झोप घेऊन तुमचा पुढचा दिवस जो आहे तो चालू करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मी सांगितलेला रुटीन जर फॉलो केला तर तुमचा जवळपास 12 तास जो आहे तो स्टडी कम्प्लीट होणार आहे, 11-12 तास तुमचा सहज अभ्यास होणार आहे। आणि मित्रांनो, अभ्यास करायचा म्हणून फक्त पुस्तकाकडे बसू नका, पुस्तकाजवळ बसू नका। तुमचा अभ्यास जे तुम्ही वाचता आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे, परत परत वाचा, जर समजत नसेल तर पुन्हा वाचा। त्यामध्ये तुमचं संपूर्ण मन ओतून घ्यायचं आहे, तुम्ही संपूर्ण तुमचं वाचताना लक्ष त्याच गोष्टीकडे असलं पाहिजे, कोणत्याही इतर गोष्टीकडे नसायला हवे। आणि एक टीप आहे बघा की जेव्हा पण तुम्ही वाचत असाल तेव्हा तुमचा मोबाईल जो आहे तो ऑफ ठेवायचा आहे,
त्याला सायलेंट करून ठेवायचं आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन तुमच्या अभ्यासामध्ये येणार नाही आणि तुम्ही 100% फोकस करू शकाल जे तुम्ही वाचत आहात त्यामध्ये। तर मित्रांनो, अशाच काही टिप्स आहेत, त्या तर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला अभ्यासामध्ये तुमचं मन जे आहे ते लागून राहील। आणि एकच एम ठेवा, आपलं यश जे आहे, आपलं जे एम आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, हेच एक ध्येय ठेवा तुम्ही। तर त्यासाठी तुम्ही आज जर मेहनत केली तर तुम्हाला उद्या त्याचा फायदा होणार आहे। त्यासाठी मित्रांनो, आजपासूनच अशा प्रकारचं रुटीन सुरू करा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे ती तुम्ही नक्की क्रॅक करू शकता। स्वतःमध्ये विश्वास ठेवा आणि आपलं कार्य जे आहे ते सातत्याने करत राहा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण सर्व जे मित्र आहेत तुमचे त्यांना देखील हा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वपूर्ण ठरू शकतो। त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।